महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल काही दिवसात वाजणार आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण नगरपालिका आणि निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील नेहमी चर्चेत राहणारी विकासाची नगर परिषद शेगावमध्ये 13 जूनला विविध प्रभागामधील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवला गेला. शेगाव नगर परिषद मध्ये 15 प्रभाग म्हणजेच 30 नगरसेवक जनतेमधून निवडून जातील. यामध्ये महिला आणि इतरही समाजाकरिता आरक्षण देण्यात आलेले आहे. यावेळी नगर परिषद मध्ये विविध राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक सुद्धा उपस्थित होते. शिवाय पक्षाच्या शहराध्यक्ष यांच्या सोबत इतर इच्छुक उमेदवारांची गर्दी झालेली शेगाव नगर परिषद मध्ये दिसत होती. मात्र अजूनही निवडणूक केव्हा होतील याबद्दल अनिश्चितता दिसून येते. शेगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आज आरक्षणाची सुरुवात होती. नगरपालिकेच्या करिता 15-20 सदस्यीय वॉर्ड निश्चित झालेली आहे. त्यापैकी 15-20 सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे 30 जागा होतात. 30 जागेपैकी 4 ह्या अनुसूचित जातीकरिता राखीव प्रभाग येत आहे आणि 1 अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग येत आहे. तर अनुसूचित जाती महिलांसाठी 15 प्रभाग क्रमांक 15 आणि 1 त्यातली 1 जागा राखीव आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता प्रभाग क्रमांक 7 आणि 4 यामधील 1 जागा राखीव आरक्षणामध्ये आलेली आहे. अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा आहे आणि ती महिलांकरिता आरक्षित आहे. सर्वसाधारण महिलांकरिता 12 जागा राखीव राहत आहे आणि उर्वरित सर्वसाधारण जागा ह्या 13 आहेत. सर्वसाधारण अनुसूचित जाती सर्वसाधारण याच्याकरिता 2 जागा राखीव. आता इथून निवडणुकीचा कार्यकाळ किती वेळापर्यंत किती दिवसात त्याबद्दल जसे जसे राज्य निवडणूक माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असतील त्याच्यानुसार ते ठरेल. अजूनपर्यंत निश्चित असे आम्हाला त्या कधी निवडणूक असणार आहे काय त्याच्याबद्दल अजून प्राप्त नाही. जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आपल्याला आम्ही कळवू. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.